भाजपाच्या वतीने फुकनत आलेल्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार डॉक्टर हुडी यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण समाप्त झाले आहे, त्यामुळे ओबीसी समाजाच्या घटनात्मक अधिकारावर गदा आल्यानं ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हजारो स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींवर अन्याय होणार असल्यानं यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवावी लागणार आहे, त्यामुळे ओबीसी समाजामध्ये असंतोष निर्माण होत असल्यानं संपूर्ण राज्यभरात भाजपाच्या वतीनं मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलने केली जात असताना गडचिरोली जिल्ह्यातील चामोशी बस स्थानकासमोरील मुख्य मार्गावर भाजपाचे आमदार डॉक्टर देवराम होळी यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेने विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सदरच्या आंदोलनास भाजपाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता ब्युरो चीफ असते भगत चामोर्शी गडचिरोली.